तर नीरज गुंडे फडणवीसांच्या काळातले वाझे असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. नवाब मलिक यांनी देवेंद्रजी के फ्रेंड में थे. सरकार जब भी अड़चन में आती तो उनका संदेशा लेके दूत के रूप में जाते थे. जब सरकार बन रही थी तब भी कोशिश कर रहे थे कि बीजेपी और शिवसेना साथ में है. वो देवेंद्र जी के दूत के रूप में भी रहते रहे. देवेंद्र जी के सारे फ्रंट मैन के रूप में उन्होंने काम किया है. अगर वो दूत थे उस समय सरकार में दोनों पार्टियां थी. जब कोई तनाव बनता था तो संदेशा लेके बातचीत कराते थे. हमें लगता है इन चीजों से उद्धव ठाकरे जी को जोड़ना उचित नहीं. नवाब मलिक यांनी नीरज गुंडेंच्या संदर्भात आताचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेजींची चर्चा केली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहेत, काही डिनाईज करण्याचं कारण नाही आहे. पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं. मी जेवढ्या वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत. किंवा मी जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत. आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत. पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे. वाझे पाण्याची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे. आम्हाला गरज कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.